ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम मशीन हे धुळकात पडल्याचा मोठा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. स्टेडियमच्या खोलीमध्ये बंद लिफाफे आढळल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मतदान ओळखपत्र देखील सापडले तर ईव्हीएमचा घोटाळा होतोय का असा सवाल देखील आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या, त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतील. मग ही ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात, ही जी मनातली साशंकता आहे. मी माझं मत कोणाला दिलं आहे हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय. मला तरी पटत नाहीये माझं मत कुठे गेलंय हे मला कळलंच पाहिजे. या संदर्भातला सविस्तर अहवाल माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे. त्यानंतर ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाज्याची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला. या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.